नमस्कार, अन्नपूर्ण फूड रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे करंजी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी मैदा घेतलेला आहे, त्यानंतर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। त्यासाठी मी अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। हे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे। त्यानंतर मीठ लागणार आहे एक लहान वाटी बेसन, 3 वेलची घेतलेली आहे आणि जायफळ, अर्धा वाटी तूप आणि पिठी साखर घेतलेली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आता यामध्ये मी मैदा घेतलेला आहे, त्यानंतर एक लहान वाटी बेसन ज्याच्यामुळे आपल्या करंज्या सॉफ्ट होतील, आणि एकदम छोट चिमूटभर मीठ हे एकत्र करून घ्यायचं आहे। हे एकत्र करून झालेलं आहे। आता यामध्ये आपण अर्धी वाटी गावरान तूप गरम करून घेतलेलं आहे, ज्यामुळे आपल्या करंज्या खरपूस होतील आणि टेक्स्चरही करंज्यांना छान येईल। आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत। घट्टसर आपल्याला नॉर्मल मळून घ्यायचं आहे। दूध आणि पाणी एकत्र करून घेतलेलं आहे मी, आणि त्यांनी हळूहळू टाकून मी मळून घेते। तर अशा प्रकारे मी आपलं हे पीठ मळून घेतलेलं आहे। आपण बघू शकता हे खूप छान सॉफ्ट आहे। खूप सॉफ्टही नाही मळायचं, पण आपल्याला हे आपण थोडं याला रगडून घ्या। आता आपल्याला लहान लहान याचे ओंडे करून घ्यायचे आहे। आपल्याला याची पोळी लाटायची आहे। मैद्यामध्ये मी थोडं याला डिप केलं आणि आता याची पोळी लाटून घेते। आता आपण याचं हे अशी पोळी लाटून घ्यायची आहे। त्यानंतर आता आपण हा साचा घेतलेला आहे करंजीचा, त्याला थोडा मैदा लावून घेऊया। कडांनाही याचा मैदा लावायचा आहे, म्हणजे याचे काट व्यवस्थित चिपकतील व आपली करंजी तुटणार नाही। असे सर्व बाजूने याला मैदा लावून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आता साच्यात आपल्याला ही आपली जी पोळी लाटलेली ती घालायची आहे। आणि आता यामध्ये आपल्याला याच्या एका बाजूला आपल्याला हे आपलं खोबरं आणि पिठी साखर मी एकत्र करून घेतलेलं होतं, त्याचं सारण घालायचं आहे। अशा प्रकारे सारण आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे। पूर्ण याचे कोपरे वगैरे जे आहे साईड, त्याच्यामध्येही आपल्याला हे भरून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर हे जे आपलं दूध उरलेलं होतं थोडं, हे आपण यांच्या कडाला लावून घेऊया, म्हणजे आपला कडा व्यवस्थित चिपकतील। एकाच बाजूला आपल्याला हे लावायचं आहे। आता ही साईड आपण याच्यावर अशी करूया आणि हे असं प्रेस करून घ्यायचं आहे। असं 2-3 वेळेस प्रेस केल्यानंतर हे
हे याचे काट जे आहेत उरलेले ते काढून घ्यायचे आहे, ते आपल्याला पुढच्या करंजीला कामायतील। आणि आता आपण ही करंजी ओपन करून घेऊया। हळूहळू एकदम हलक्या हाताने आपल्याला ही करंजीचे काट असे मोकळे करायचे आहे। आपण बघू शकता आपली करंजी खूप छान झालेली आहे। अशाच प्रकारे आपण आपल्या सर्व करंज्या करून घेऊया। आता मी तुम्हाला गोल साच्यातले ही करून दाखवते। गोल साच्यातले करण्यासाठी आपल्याला आपली जी पोळी लाटून घेतलेली होती आपण ती थोडी लांब म्हणजे अंडाकृती करायची आहे। आणि आपण साच्याला पीठ लावून घेतलेलं होतं। आता यामध्ये आपण जसं मागच्या याच्यात भरलं सारण तसंच सारण भरूया। असं सारण थोडं प्रेस हलक्या हाताने प्रेस करून भरून घेऊया। जर आपण यामध्ये ड्रायफ्रूट्सही घालू शकतो या खोबऱ्याच्या किसमध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर। आता आपण याला हलक्या हाताने दूध व पाण्याचा एक हात लावूया। हे आपल्याला एकाच बाजूला लावायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे, कारण आपण दोनही बाजूने लावलं तर याचे काट सुटून जाते। आता ही बाजू यावर उलटी मारायची आणि हे असं पॅक करायचं। आणि आता हे काट आपण काढून घेऊया। हे बघा आपली छान अशी गोल करंजी तयार आहे। अशा प्रकारे आपण आपली ही गोल करंजी करून घेतली आहे। आता मी अशाच प्रकारे आपल्या सर्व करंज्या करून घेते। मी सर्व आता आपल्या करंजा करून घेतलेल्या आहे आणि कढईत तेल ठेवलं आहे तापायला। आणि आपलं तेलही तापलेलं आहे। मीडियम फ्लेमवर आपण गॅस ठेवायचा आहे व आपल्या करंजा तळून घ्यायच्या आहे। हळूहळू आपण एक एक करंजी तळून घेऊ। आपल्या कढईत मावतील एवढ्याच करंजा आपण त्यामध्ये टाकणार आहोत। मीडियम फ्लेमवर आपण या दोघं बाजूने खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया। आता आपला करंजा छान सोनेरी तळून झालेला आहे। मी ह्या प्लेटमध्ये काढून घेते टिश्यूवर, म्हणजे एक्स्ट्रा जे ऑइल असेल ते ॲब्सॉर्ब होऊन जाईल। अशाच प्रकारे आपण आपल्या बाकीच्या करंजाही तळून घेणार आहोत। तर अशा प्रकारे मी आपल्या सर्व करंजा तळून घेतलेल्या आहे व केळीच्या पानावर सर्व करून घेतलेल्या आहे। तर ह्या मी तुम्हाला गणपतीसाठी नैवेद्याच्या रेसिपी दाखवत आहे, तर त्याचप्रमाणे तुम्ही ह्या गौरी गणपतीसाठीही तुम्ही ह्या वापरू शकतात किंवा ह्या रेसिपी तुम्ही करू शकतात। तर तुम्ही माझ्या ह्या रेसिपी नक्की ट्राय करा व मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला कशा वाटल्या। धन्यवाद।